तर नमस्कार मित्रांनो. नमस्कार सर्वांना. तर काल आपण आपला पहिला व्हिडिओ युट्यूब वरती अपलोड केलेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव आपण युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे आणि आपण आपले रेग्युलर व्हिडिओज अपलोड करायला आजपासून पुन्हा नव्याने सुरुवात केलेली आहे. तर काल पहिला व्हिडिओ अपलोड केला, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. इंस्टावरती त्याचे लिंक वगैरे टाकली होती, फेसबुकला लिंक टाकली होती, त्यावरून तुम्ही सगळ्यांनी यूट्यूब चॅनलला व्हिजिट केलं. आणि कालच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न सगळ्यांसाठी आम्ही टाकला होता की आपल्या चॅनलचं नाव काय करायचं. तर फायनली आज आपण आपल्या चॅनलचं नाव फिक्स केलेलं आहे आणि त्याच नावाने आपण आपला चॅनल कंटिन्यू करतोय. आज आपण नाव चेंज करून, म्हणजे कालपर्यंत विकी टेंगले असं नाव होतं, पण ते नाव चेंज करून आता आपण आपलं नाव आम्ही साधी माणसं असं नाव आम्ही सुचवलंय. तर आपला आता चॅनल आम्ही साधी माणसं या नावाने आपण आपलं चॅनल पुढे कंटिन्यू करतोय. तर सर्वांनी पुन्हा एकदा व्हिजिट करा आणि सांगा की कसं वाटतंय नाव. काल मी सगळ्यांना प्रश्न विचारलाच होता की काय नाव ठेवायचं असं, आणि अजून आम्हाला काही एवढं त्यातलं माहिती नाही किंवा समजत नाही कॅमेऱ्यासोबत समोर फेस कसं करायचं किंवा बोलायचं कसं. तरी पण एक छोटासा प्रयत्न आम्ही करतोय, सुरुवात करतोय. काही चुकत असेल किंवा विचित्र वाटत असेल, आवाजात काही फरक वाटत असेल तर सगळ्यांनी ते समजून घ्यावं एवढीच एक विनंती आहे. आता काय होईल, मी काल पण सांगितलं होतं, आता असं होईल की बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी पॉझिटिव्ह वाटतील किंवा अरे छान वाटेल. भरपूर लोकांची इच्छा होती की सुरू करावं, पण काही जणांना थोडस हेच होईल की अरे झाले आता ते पण आले का. हा असं अशा हिशोबाने, बट इट्स ओके, ते तर होणारच आहे. सो तुम्ही सर्वांनी आतापर्यंत आम्हाला इंस्टावरती पाहिलंच आहे, फेसबुकवरती पाहिलं आहे. तर आता अजून एक दोन दिवस आम्ही असेच थोडेसे दोन तीन व्हिडिओ पोस्ट करू आणि नंतर मग रेग्युलर रुटीनचे. तोपर्यंत आम्हाला पण थोडीशी सवय होईल की कॅमेऱ्यासोबत समोर कसं बोलायचं किंवा कॅमेऱ्याला कसं फेस करायचं. आता रेग्युलर जे इतर व्हिडिओ होते आधीचे, ते रेग्युलर रुटीनचे किंवा रेग्युलर रील्समध्ये असायचे, त्यात गाणी वगैरे असायची, तर त्या गाण्यांचे वगैरे व्हिडिओ बनवताना एवढं काही वाटत नाही. आता आम्ही सगळे आमचे फॅमिली मेंबर्स दाखवणार आहोत, परत गोठ्याची माहिती आम्ही आता नवीनच गोठा चालू केलेला आहे, त्याची इन्फॉर्मेशन सगळे आम्ही हळूहळू दाखवणार आहोत तुम्हाला व्हिडिओद्वारे. तर त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओ आता हळूहळू पाहत जा. म्हणजे कसं की आता सुरुवातीला दोन तीन दिवस असे गेल्यानंतर ना मग थोडंसं आम्हाला पण सवय होतीये आणि तुम्हाला पण आमच्या आवाजाची किंवा आमची सगळी रिअल लाईफ बघण्याची एक उत्सुकता लागून राहिलेली आहे. तर ती हळूहळू आम्ही सगळी टाकत जाऊ. तर राहिला विषय, आता हा आपला दुसराच व्हिडिओ अपलोड करतो आपण आणि उद्या एक व्हिडिओ अपलोड करू तिसरा. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही आमचे सगळे घरातले लोक जे आहोत, म्हणजे फॅमिली मेंबर्स, आई झालं, वडील झालं, अंकल काकी आहेत, आजी आहेत, तर सगळ्यांची ओळख करून देऊ. तुम्ही पाहिलेलंच होतं, पण आता आम्ही सगळ्यांची ओळख करून देणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ नेहमी तुम्ही पाहत आलेले आहेत की सगळ्या फॅमिलीसोबत असायचे, आमचे संस्कार पाहिलेलेच आहेत, फॅमिलीशी बॉन्डिंग पाहिलेलं आहे. तर सुरुवातीचा जो पहिला व्हिडिओ असेल, म्हणजे जो उद्या पडणार आहे, तो पूर्ण फॅमिलीचा असेल, त्यांच्या स्वतःच्या व्हॉईसमध्ये असेल, प्रत्येकजण स्वतःचं इंट्रोडक्शन करून देणार आहे तुम्हाला. का तर तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते की आमच्या फॅमिली संदर्भात जाणून घ्यायचं आहे, कुठं राहतो आम्ही, काय करतो, अशा सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये पडतील. तर सगळ्यांनी ते व्हिडिओ पहा. उद्याचा व्हिडिओ म्हणजे आमच्या फॅमिलीचा असेल सगळा, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की सगळ्यांनी पहा. आणि राहिल्या गोष्टी की माझं कॅप्शन पण भरपूर जणांना आवडतं, तर त्या कॅप्शन मागील म्हणजे मी जे लिहितो किंवा जे असं रोजचं वातावरण जसं घरातलं असतं, त्याच्या मागचं एक मेन गोष्ट म्हणजे आमच्या घरातलं वातावरण किंवा आम्ही ज्या वातावरणात राहिलो वाढलो, या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट माझ्यावरती पडत गेला. आणि सेम म्हणजे एक रूप किंवा अनुरूप जे म्हणतो ते म्हणजे चारो, तर सेम माझ्याप्रमाणेच आमच्या कुटुंबाला अनुरूप अशी आमची म्हणजे तुमची सर्वांची वहिनी ती म्हणजे चारू, तिच्यामुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. जर ती नसती तर काही गोष्टी पॉसिबल झाल्या नसत्या आणि आम्ही इथपर्यंत आलो नसतो, मी व्हिडिओ बनवले नसते. पण तिचा प्रत्येक वेळेस सपोर्ट असतो आणि ती प्रत्येक वेळेस सोबत असते, त्यामुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात, ते तुम्ही सगळेजण बघतातच. आजकालच्या
आत्ताच्या युगात म्हणजे कोणी या गोष्टी किंवा जे आम्ही करतो त्या गोष्टी कोणी करतच नाही, नको असतात. आजकालच्या मॉडर्न जनरेशनला शेती हा विषय मोस्टली नकोच असतो, बट आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आवडीने करतो. त्यात तिचा मोठा खूप सपोर्ट आहे, तुम्ही सर्वांनी पाहिलेलंच आहे. आणि खूप लोकांना आवडतं, म्हणजे खूप आवडीने मनापासून केलं तर काही वाटत नाही या गोष्टी करायला. काहीच नाही त्यात, म्हणजे असं काहीच नसतं की खूप सुखी आणि खूप आनंदी जगण्यासाठी भरभरून पैसा लागतो किंवा शहरात राहिलं पाहिजे. समाधानी असलं पाहिजे, समाधानी असलं की तेच खूप महत्त्वाचं. थोडं जरी असलं तरी ते त्यात समाधान असावं, त्या समाधानाच्या जोरावरती माणूस खूप मोठं विश्व निर्माण करतं. हे संस्कार आमच्या आजी आजोबांपासून मिळाले. अतिशय शून्य म्हणजे एकदम काहीच नव्हते, त्यांच्या त्या शून्यातून त्यांनी खूप मोठं विश्व निर्माण केलं. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आजच नव्हे गेले 2-3 वर्षापासून तुम्ही सगळेजण पाहत असता, त्यामुळं फॅमिलीचा आदर हा खूप महत्त्वाचा असतो. मुलगा असो मुलगी असो, त्याला त्याच्या आईवडिलांविषयी त्याच्या फॅमिलीविषयी आदर हा असावाच. फॅमिली म्हणजे फक्त नवरा बायको किंवा दो पती पत्नी एवढंच मॅटर करत नाही, फॅमिली म्हणजे पूर्ण परिवार. परिवार घर, घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात. घर म्हणजे असतो तो त्या घरातली माणसं, त्या घरातलं वातावरण आणि त्या घराचा पाया कोणत्या संस्कारावरच लागलेला आहे त्याला घर म्हणतात. हे सगळं मी माझ्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. का? तर आजकालच्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा मी जुन्या जुन्या गोष्टींचं जतन करून त्या गोष्टी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. सगळं कॅप्शन मध्ये मांडत असतो आम्ही. ते सगळं कॅप्शन सगळे हे स्वतः तयार करतात, जे की मला पण खूप आवडतात. आणि सगळ्यांना खूप मोठे फॅन आहेत की मुलीवरती झालं आईवरती झालं ह्या सगळ्या गोष्टी मी टाकत असतो. वडिलांचं, घराचं, आमच्या मुलींवरती. तर बरे आणि बऱ्याच मित्रांना वाटतं की आम्हाला 3 मुली आहेत, तर तसं काही नाही. आम्हाला एकच मुलगी आणि माझ्या बहिणीच्या 2 मुली आहेत, म्हणजे त्या पण माझ्याच. म्हणजे माझ्या त्या आमच्या तशा मिळून आमच्या 3 मुली, त्या दोघी जणी जुळ्या आहेत, मुक्ता ओवी आणि आमची आहे ती वृंदा. तर आम्हाला अशा मिळून 3 मुली आणि 1 मुलगा म्हणजे आमच्या बहिणीचा मुलगा. तर ह्या सगळ्या व्हिडिओमधून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहत आलेल्या आहेत रील्सच्या माध्यमातून. फक्त त्या म्युझिकल व्हिडिओ किंवा रील्सच्या माध्यमातून आम्ही त्या मांडत होतो. आता ह्या इथून पुढे ह्या व्हिडिओ यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही ते तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू. तर एवढंच सांगायचं होतं मित्रांनो, बाकी सुरुवात तर चांगली झाली आहे आणि तुमच्या सपोर्टने आणखीनही सुरुवात आणखीन चांगल्या प्रकारे आपण व्हिडिओ बनवूयात. फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे. आता सध्या घासाला आलेलं आहे आम्ही, तर म्हटलं चला की काय हे सगळं साहित्य पोशाख चढवायचा अंगावरतून कामाला लागायचं, पण म्हटलं चला 2 मिनिटं व्हिडिओ बनवूयात. आज दिवसभर काही टाईम भेटला नाही, आजच सुरू करणार होतो आम्ही मोस्टली की रुटीन, डेली रुटीन पोस्ट करायला. बट आज काही जमलं नाही. चॅनलचं नेम पण सांगायचं होतं ना, जे आम्ही डिसाइड केलं ते तुम्हाला कसं वाटतंय ते पण आम्हाला नक्की सांगा कमेंट्स करून. आज आपण चेंज केलेलं आहे नेम आम्ही साधी माणसं, आणि त्याचं कारण पण तुम्हाला सांगितलं की का. तर साध्यातूनच आपण म्हणजे साधेपणा टिकवून माणूस ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेस त्याचा मोठेपणा देखील टिकतो आणि त्या मोठेपणाला अर्थ असतो. नाही तर खूप आहेत मोठे समाजात आणि त्या आम्ही आहे तेच दाखवतो, जे आमचं आहे ते सिम्पल मध्ये एकदम. त्यामुळेच आम्ही नाव पण असंच ठेवले आणि पहिल्यापासून आमचं हेच असतं की आम्ही साधी माणसंच आहोत. साधे एकदम साधे. फक्त तो साधेपणा टिकून ठेवण्यासाठी माणसानी मोठं हो पण खोटं होऊ नये, हे वाक्य आमच्या आजोबांचं असायचं. खूप मोठे व्हा पण खोटे होऊ नका. पण आजकाल नेमकं काय झालंय, लोक मोठी झाली की ती खोटी होतात. त्यामुळं आपल्याला मोठं नाही, एवढं मोठं व्हायचं नाही की त्यांनी आपण खोटे होऊ. आपण साधे आहोत, साध्यातूनच आपण मोठे होऊ. आपण सगळ्यांना सोबत घेऊन मोठे होऊ आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही मोठे होणार आहे. त्यामुळं तुम्ही सगळे खूप महत्त्वाचे आहेत आणि तुमच्या आग्रहस्तवच आम्ही व्हिडिओचं यूट्यूब चॅनल सुरू करतो. सो सपोर्ट करा आणि थोडे 2-4 दिवस असेच व्हिडिओ टाकत जाईल, का तर थोडी सवय होईल. चारूला पण अजून सवय नाही आहे, मला पण सवय नाही आहे. त्यामुळे कॅमेरासोबत समोर कसं बोलायचं, एकदा सवय झाली की मग सगळे व्हिडिओ आपोआप होईल. सगळं आमची मॅरेज केमिस्ट्री वगैरे सगळं दाखवू आम्ही तुम्हाला, सगळ्या गोष्टी सांगत जाऊ. कारण भरपूर लोकांना वाटतं की आमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, काय कसं काय ते सगळं आम्ही व्हिडिओमध्ये दाखवू डिटेलमध्ये. तर त्यासाठी आम्हाला सपोर्ट करत राहा, एवढंच. लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
जेणेकरून आमचे व्हिडिओज आणि आमच्याबद्दलची सगळी माहिती तुमच्यापर्यंत येईल. प्लस तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. हळूहळू सगळ्या कमेंट्सची उत्तरं मिळतील. बऱ्याच दिवसापासूनची येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळं चॅनलला सपोर्ट करा, एवढंच सांगेन. थँक्यू, धन्यवाद.